मागच्या तासामध्ये आपण कोऑर्डिनेट ज्योमेट्री या चॅप्टरमध्ये एक्स वाय प्लेनवर कोणतेही दोन पॉइंट्स असतील तर त्या दोन पॉइंट्समधला डिस्टन्स एका विशिष्ट फॉर्म्युलेनुसार फाइंड करता येतो आणि तो फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला या नावाने ओळखला जातो। आणि मग प्रॅक्टिस सेट 5.1 मध्ये पहिला जो क्वेश्चन आहे त्यामध्ये आपल्याला प्रत्येक एग्जांपल मध्ये दोन पॉइंट्स विथ कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, त्या दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स फाइंड करायचा। बघा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन फॉलोइंग पेयर्स ऑफ पॉइंट्स। पहिल्या उदाहरणामध्ये पॉइंट ए चे कोऑर्डिनेट 2.3 आणि पॉइंट बी चे कोऑर्डिनेट 4.1 दिलेले आहेत। आणि हे जे कोऑर्डिनेट दिलेले आहेत आपण यांना असं गृहीत धरू, सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए आर एक्स वन वाय वन एंड ऑफ पॉइंट बी आर एक्स टू कॉमा वाय टू। म्हणजे ए चे जे कोऑर्डिनेट त्यांना एक्स वन वाय वन म्हणतोय आपण आणि बी च्या कोऑर्डिनेटना एक्स टू वाय टू म्हणतोय, वाईस वर्सा गृहीत धरलं तरी चालतं, पण क्रमाने करायचं। पहिला पॉइंट आहे म्हणून याचे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन, हा सेकंड पॉइंट आहे म्हणून याचे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू। ओके, मग हे ग्रेड धरल्यानंतर आपल्याला या दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स फाइंड करायचे, त्यासाठी आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला। डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए एंड बी इज इक्वल टू, या डिस्टन्स फॉर्म्युल्यानुसार आपण कारचा फॉर्म्युला जर शिकलो दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स फाइंड करण्यासाठी एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला अप्लाय करायचा। सिंपल आहे, ते पायथागोरस थेरमनुसार हा फॉर्म्युला मिळाला आहे। पहा, दोन डिस्टन्स आहेत, हा एक डिस्टन्स एक्सला पॅरलेल आहे म्हणून एक्स टू मायनस एक्स वन आणि हा डिस्टन्स वायला पॅरलेल आहे म्हणून वाय टू मायनस वाय वन, त्या आपण ऍक्टिव्हेट करून हा फॉर्म्युला अभ्यासलो, लक्षात ठेवा, पाठ करा। आणि मग आपण जसं गृहीत धरलो कोऑर्डिनेट्स त्या किमती इथे ठेवायचे, एक्स टू बघा बीचे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू म्हणलो होतो आपण, एचे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन म्हटलो, वाटल्यास तुम्ही इथे अजून लिहून घेऊ शकता सेपरेट, देअरफोर इथे जागा नाही आहे, मी इथे लिहितो। याच्या पुढे हे लिहिल्यानंतर तुम्ही असं लिहू शकता, कंपल्सरी नाही पण लिहू शकता कळण्यासाठी, एक्स वन वाय वन एचे कोऑर्डिनेट आहे म्हणून एक्स वन ची किंमत 2, हे वाय वन ची किंमत 3, त्यानंतर एक्स टू ची किंमत 4 आणि वाय टू ची व्हॅल्यू 1। हे तुम्हाला सोपं होण्यासाठी लक्षात, सरावानंतर आपल्याला डायरेक्ट या किमती सबस्टिट्यूट करता येतात। मग एक्स टू ची व्हॅल्यू 4 आहे मायनस एक्स वन ची व्हॅल्यू 2 ब्रॅकेट स्क्वेअर, वाय टू ची व्हॅल्यू 1 मायनस वाय वन ची व्हॅल्यू 3 ब्रॅकेट स्क्वेअर। जागा असेल समोर लिहिलं तरी चालतं, 4 मायनस 2 2 चा स्क्वेअर प्लस या दोघांचा डिफरन्स मायनस 2 येतो ब्रॅकेट स्क्वेअर, आणि मग 2 चा स्क्वेअर 4 प्लस 2 चा स्क्वेअर 4 या दोघांची बेरीज 8 येतं, याला आपण अजून फॅक्टराइज करू शकतो, हा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहू शकतो कारण यातला 4 हा फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून 8चं फॅक्टरायझेशन आपण 4 × 2 असं लिहू शकतो। आणि मग शेवटी फायनल या 4चा स्क्वेअर 2 येतं √2, हा आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी, देअरफोर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज 2√2। या पद्धतीने आपण डिस्टन्स फॉर्म्युलेच्या आधारे
कोणत्याही दोन पॉइंट्स मधला डिस्टन्स फाइंड करू शकतो. याच पद्धतीने पुढचं उदाहरण आहे. पहा पुढच्या उदाहरणामध्ये पॉइंट बी आणि क्यू दिलेले. हे जे पॉइंट आहेत यांना ए वन सॉरी एक्स वन वाय वन म्हणू आणि क्यू चे कोऑर्डिनेट यांना एक्स टू वाय टू म्हणू. सपोज हे असं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. एक्स वन इज इक्वल टू मायनस फाईव्ह, वाय वन इज इक्वल टू सेवन. म्हणजे पी चे कोऑर्डिनेट आपण एक्स वन आणि वाय वन मानलो आणि क्यूचे जे कोऑर्डिनेट आहेत, पहिला कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट असतो म्हणून एक्स टू आणि दुसरा कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट असतो वाय टू. हे एक्स वन वाय वन तुम्ही कळण्यासाठी असं इथं पेन्सिलने लिहिलं तरी चालतं, नंतर किमती ठेवताना तुम्हाला सोपं होतं. ठीक आहे, हे असं लिहून घेऊन इथे एक्स वन ची किंमत मायनस फाईव्ह, वाय वन ची किंमत सेवन, एक्स टू ची किंमत मायनस वन, वाय टू ची किंमत थ्री आणि मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स बिटवीन पॉइंट बी अँड क्यू इज इक्वल टू इन रूट फॉर्म्युला आहे एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग यामध्ये आता किमती ठेवायचे इन रूट एक्स टू ची व्हॅल्यू मायनस वन हे सबट्रॅक्शन, एक्स वन ची व्हॅल्यू मायनस फाईव्ह, मायनस दोन वेळा आलेलं असल्यामुळे तिथं स्क्वेअर ब्रॅकेट करायचा आणि ब्रॅकेट स्क्वेअर, प्लस वाय टू ची व्हॅल्यू थ्री मायनस वाय वन ची व्हॅल्यू सेवन आणि मग ब्रॅकेट स्क्वेअर. बघा काही स्टेप डायरेक्ट करता येतं. हे मायनस वन मायनस मायनस प्लस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर आणि या दोघांची वजाबाकी मायनस फोर येतं ब्रॅकेट स्क्वेअर. इथे आता फाईव्ह आणि मायनस वन यांचा डिफरन्स होतो तो फोर येतो आणि फोरचा स्क्वेअर डायरेक्ट लिहिला तरी चालतं सिक्स्टी आणि मायनस फोरचा स्क्वेअर पण सिक्स्टी आणि सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन थर्टी टू. थर्टी टूचे फॅक्टर्स सिक्स्टीन इंटू टू येतात कारण सिक्स्टीन हा परफेक्ट स्क्वेअर आहे आणि मग सिक्स्टीनचा स्क्वेअर फोर हा रॅडिकल साईनच्या बाहेर आणि इन रूट टू. दिस इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स पी अँड क्यू. पहा या प्रश्नातले पुढील दोन उदाहरणं घेतो मी. अजून एकूण सहा उदाहरणं आहेत, त्यापैकी मी चार घेतोय, बाकीचे दोन तुम्ही सोडवा. हा जो दिलेला पॉइंट आर आहे, आपण आरचे जे कोऑर्डिनेट आहेत यांना एक्स वन वाय वन म्हणून हे पूर्ण शब्दात लिहिलं तरी चालतं किंवा डायरेक्ट आरच्या कोऑर्डिनेटला एक्स वन वाय वन म्हणत आहोत आपण हे रेत धरायचं आणि मग डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. किंवा मग सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट आर आर एक्स वन वाय वन अँड ऑफ द पॉइंट एस आर एक्स टू वाय टू असं पूर्ण लिहिलं तरी चालतं. किंवा एक्स वन इज इक्वल टू झिरो, वाय वन इज इक्वल टू मायनस थ्री म्हणजे आरचे कोऑर्डिनेट एक्स वन वाय वन आणि एक्स एसचे कोऑर्डिनेट एक्स टू झिरो आणि वाय टू फाय बाय टू. हे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू पहिला पॉइंट म्हणून याचा एक्स कोऑर्डिनेट एक्स वन, वाय कोऑर्डिनेट वाय वन दुसरा पॉइंट म्हणून याचा एक्स कोऑर्डिनेट एक्स टू आणि वाय कोऑर्डिनेट वाय टू. बरेच जण याच्यात कन्फ्यूज होतात. पहिला पॉइंट एक्स वन वाय वन, दुसरा पॉइंट एक्स टू वाय टू, सिम्पल. आणि मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, कोणत्या दोन पॉईंट्समधला डिस्टन्स फाइंड करतो आपण. डिस्टन्स बिटवीन पॉइंट आर एस इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचं आहे एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या, एक्स टू ची व्हॅल्यू झिरो मायनस एक्स वन ची व्हॅल्यू झिरो ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू ची व्हॅल्यू फाय बाय टू
माइनस y1 ची वैल्यू माइनस 3 लक्षात घ्या की ते स्मॉल ब्रॅकेट आला म्हणून स्क्वेअर ब्रॅकेट करावा लागेल त्याच्यामुळे हा ब्रॅकेट नंतर करत जा म्हणजे खडाखोड होणार नाही आणि मग इन रूट 0 माइनस 0 हे सबट्रॅक्शन 0 चेतो आणि 0 चा स्क्वेअर हा 0 चेतो फक्त एक स्टेप करण्यासाठी ते 0 लिया त्यानंतर हे 5/2 माइनस इनटू माइनस प्लस 3 आणि ब्रॅकेट स्क्वेअर आता 0 कोणत्याही नंबर मध्ये ऍड करा ऍडिशन तोच नंबर येतो त्याच्यामुळे पुढच्या स्टेपला 0 लिहिण्याची गरज नाही या स्टेपला नाही लिहिलं तरी चालत असतो आणि मग हे सोडवताना या दोघांचा गुणाकार करायचा 3 2 6 अधिक हे 5 11 छेद 2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मग सर्टच्या नियमानुसार आपण 90 ला सर्टचा असा नियम शिकलो हा x चा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर रूट असेल तर याची व्हॅल्यू तो रॅडिकल x असतो त्या नियमानुसार 11/2 चा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर रूट म्हणजे याचं उत्तर येतं 11/2 हा आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट r अँड s इज 11/2 हे एवढं सफिशियंट आहे तुम्ही वाटले असेल 5.5 लिहू शकता हे एवढं पुरेसं आहे सेम उदाहरण आहे सपोज कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट टी आर x1 अँड y1 देअरफॉर x1 इज इक्वल टू -3 y1 इज इक्वल टू 6 कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स आर बी x2 अँड y2 देअरफॉर x2 इज इक्वल टू 9 y2 इज इक्वल टू -2 बाय हे असे लिहिता येतं लक्षात घ्या डिस्टन्स बिटवीन पॉइंट टी अँड आर इज इक्वल टू हा फॉर्म्युला x2 -x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 -y1 ब्रॅकेट स्क्वेअर हा बाय डिस्टन्स फॉर्म्युला इथे लिहिला तरी चालतं बाय डिस्टन्स फॉर्म्युला आपण रिझन बऱ्याचदा ज्योमेट्रीमध्ये वर लिहितो आणि मग खाली स्टेप करतो किंवा स्टेप केल्यानंतर समोर ब्रॅकेटमध्ये लिहितो तसं लिहिलं तरी चालतं मग इज इक्वल टू इन रूट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे x2 ची व्हॅल्यू 9 ब्रॅकेट नंतर करायचं मायनस x1 ची व्हॅल्यू -3 आणि मग हा ब्रॅकेट आल्यामुळे इथं स्क्वेअर करताना स्क्वेअर ब्रॅकेट करावं लागेल y2 ची व्हॅल्यू -10 आणि मायनस y1 ची व्हॅल्यू 6 ब्रॅकेट स्क्वेअर हे 9 मायनस मायनस प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस या दोघांचे ऍडिशन होतं आणि -16 होतं ब्रॅकेट स्क्वेअर 9 + 3 = 12 चा स्क्वेअर 144 डायरेक्टली लिहिलं तरी चालतं किंवा एक स्टेप करा 12 स्क्वेअर आणि -16 स्क्वेअर 12 चा स्क्वेअर 144 आणि 16 चा स्क्वेअर 256 हे रूट मध्ये आहे आणि या दोघांची बेरीज 400 येतं आणि 400 हे परफेक्ट स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 400 हे 20 येतं हे आहे डिस्टन्स बिटवीन पॉइंट टी अँड आर इज 20 पा याच फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला अजून वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवता येतात फक्त डिस्टन्स फाइंड करण्यापुरतंच हा फॉर्म्युला यूज होत नाही तर या कन्सेप्टच्या आधारे आपल्याला दुसरेही उदाहरणं सोडवता येतात बघा पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे ठरवा डिटरमाइन द फॉलोइंग पॉइंट्स आर कोलिनियर हे 3 पॉइंट्स दिलेले आणि हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत का हे ठरवा निश्चित करा तर लक्षात घ्या मागच्या वर्षी आपण हे अशी एक कन्सेप्ट शिकलो समजा हे 3 पॉइंट्स कोलिनियर असतील आणि बी हा या दोघांच्या दरम्यान असेल तर डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इक्वल टू डिस्टन्स ए सी असतं असं आपण पाहिलं रिअल नंबरच्या आकड्यामध्ये हे 3 पॉइंट्स कोलिनियर असून
बी हा ए आणि सी च्या बिटवीन असेल तर या दोन डिस्टन्सची बेरीज या डिस्टन्स ए सी एवढी असते. त्याचं कारण असं आहे की हे तीन पॉइंट्स कोलिनियर आहेत. आणि मग त्याच्या वाईस वर्सा लक्षात घ्या. मग आता हा बीच बिटवीन असावं असं कंपल्सरी नाही. हे तीन पॉइंट्स कोलिनियर असताना बी बिटवीन असू शकतो, ए बिटवीन असू शकतो किंवा सी बिटवीन असेल, शक्यता काही असेल. मग त्यानुसार कोणत्याही दोन डिस्टन्सची बेरीज हे तिसऱ्या डिस्टन्स एवढी असतं, तेव्हाच ते तीन पॉइंट कोलिनियर असतात, लक्षात घ्या. आणि मग या थीमचा वापर करायचा आणि डिस्टन्स फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला हे दिलेले पॉइंट्स कोलिनियर आहेत किंवा नाही हे ठरवता येतं. मग लक्षात घ्या, ह्या तीन पॉइंट्स वरून आपल्याला इथे तीन डिस्टन्स मिळतात. डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी. या तीन डिस्टन्स पैकी कोणत्याही दोन डिस्टन्सची बेरीज तिसऱ्याशी इक्वल असायला पाहिजे तर पॉइंट्स कोलिनियर असतात या नियमानुसार. आणि जर कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्याशी इक्वल येत नसेल आपल्याला निरीक्षणाने कळतं, तेव्हा मात्र ते तीन पॉइंट कोलिनियर नसतात, म्हणजेच नॉट कोलिनियर असं आपल्याला सांगता येतं. मग लक्षात घ्या, हे कळण्यासाठी सांगितलंय, लक्षात ठेवा. मग आपण हे जे दिलेले तीन पॉइंट्स आहेत त्यांच्या आधारे तीन वेगवेगळे डिस्टन्स फाइंड करायचे. आता पुन्हा इथे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू वगैरे गृहीत धरायची गरज नाही, आवश्यकता नाही. वाटल्यास एकदा फॉर्म्युला लिहायचं आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स ए बी प्रत्येक वेळा फॉर्म्युला लिहिण्याची गरज नाही, फक्त एका डिस्टन्स साठी लिहा आणि पुढच्या वेळेस डायरेक्ट किमती ठेवला तरी चालतं. मग हा डिस्टन्स ए बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. आणि किमती ठेवताना तुम्हाला सोपं व्हावं म्हणून पेन्सिलला तुम्ही इथे असं लिहिलं तरी चालतं, एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू, नंतर आपल्याला ते इरेज करता येतं. आणि मग एक्स टू ची किंमत टू मायनस एक्स वन ची व्हॅल्यू वन ब्रॅकेट नंतर करत जा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू ची व्हॅल्यू मायनस फाईव्ह मायनस वाय वन ची व्हॅल्यू मायनस थ्री, मग इथे स्क्वेअर ब्रॅकेट करावं लागेल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि जेव्हा उदाहरण लेंदी होतं लक्षात घ्या, तेव्हा काही कॅल्क्युलेशन तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालतं. आता या दोघांची वजाबाकी एक येतं आणि एकचा स्क्वेअर एक, किंवा पुढच्या स्टेपला लिहू आपण. इथे बघा, हे मायनस फाईव्ह आणि हे मायनस मायनस प्लस थ्री होतं आणि ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं डबल पुन्हा कॅल्क्युलेशन करावं लागतं. या दोघांची वजाबाकी मायनस टू येतं, हे रफमध्ये करून तुम्ही इथं डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, एक स्टेप कमी होतं. बघा या दोघांची किंमत असं येते, हे रफमध्ये करायचं. आणि मग या दोघांची वजाबाकी येतं मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग वनचा स्क्वेअर वन, टूचा स्क्वेअर फोर. स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, मायनस असो का प्लस नंबर असो. आणि या दोघांची बेरीज इन रूट फाईव्ह, हा मिळाला आपल्याला डिस्टन्स ए बी रूट फाईव्ह. आणि मग आता पुढच्या वेळेस काय स्टेप्स डायरेक्ट करायचे, डिस्टन्स बी सी किंवा डिस्टन्स ए सी कोणताही क्रम ठेवा काही मिळत नाही. डिस्टन्स बी सी आता डायरेक्ट किमती ठेवायचे आहेत. मी बी सी हा डिस्टन्स फाइंड करतोय, आता हे मिटवतो. थोडं किमती ठेवताना काळजीपूर्वक ठेवायचं. आणि लक्षात घ्या, डिस्टन्स बी सी काढताना तुम्ही ह्या पहिल्या पॉइंटच्या कॉर्डिनेटमधून ह्याचे कॉर्डिनेट वजा करा किंवा सीच्या कॉर्डिनेटमधून बीचे कॉर्डिनेट वजा करा, काहीही बिघडत नाही. कारण येणाऱ्या वजाबाकीचा जो स्क्वेअर असतो तो ऑलवेज पॉझिटिव्हच असतो, त्याच्यामुळे काही बिघडत नाही. तुम्ही दोनमधून चार वजा करा किंवा मायनस चारमधून दोन वजा करा, येणारं उत्तर सारखंच येतं. हे टू मायनस मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस फाईव्ह मधून सेवन मायनस करतोय ब्रॅकेट स्क्वेअर.
आणि मग बघा इथे डायरेक्ट करूया, हे मायनस मायनस प्लस होतं आणि 2 प्लस 4 6 चा स्क्वेअर प्लस या दोघांची बेरीज मायनस 12 येतं आणि स्क्वेअर जागा असेल तर पुढे केलं तरी चालतं. 6 चा स्क्वेअर 36 आणि 12 चा स्क्वेअर 144 आणि मग या दोघांची बेरीज येतं 180. 180 चे फॅक्टरायझेशन त्या ठिकाणी एक फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर विचारात घेऊन करायचं आहे. काही फॅक्टर्स पार्ट असतील तर तुम्हाला सोपं जातं. 36 × 5 हे 180 येतं आणि मग याचं उत्तर 36 चा स्क्वेअर रूट हे 6 आणि हे रूटमध्ये 5. हे आहे डिस्टन्स बी सी. त्यांना वाटल्यास इक्वेशन नंबर द्यायचं. हे इक्वेशन 2, हे डिस्टन्स ए बी जे फाइंड केलं होतं आपण इक्वेशन 1. आता राहिलाय डिस्टन्स जो राहिलाय तो ए सी. पुन्हा फॉर्म्युला वगैरे लिहित बसण्याची गरज नाही. ए सी डिस्टन्स फाइंड करतोय. तुम्ही 1 मधून 4 मायनस करा किंवा मायनस 4 मधून 1 मायनस करा, येणारं उत्तर सारखंच येतं. ए च्या कॉर्डिनेट मधून सी चे कॉर्डिनेट वजा करा किंवा एकच क्रम ठेवायचा लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही एक्स च्या कॉर्डिनेट फाइंड करताना 1 मायनस 4 करता आणि नंतर वाय चं करताना 7 मायनस मायनस 3 करता, असं नका करू. एकतर ए च्या कॉर्डिनेट मधून सी चे कॉर्डिनेट वजा करा किंवा सी च्या कॉर्डिनेट मधून ए चे कॉर्डिनेट वजा करा, कोणतं तरी एकच क्रम ठेवा. ए मधून सी चे कॉर्डिनेट मायनस करतोय मी 1 मायनस मायनस होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 3 मधून मायनस करायचं 7 ब्रॅकेट स्क्वेअर. हे मायनस मायनस प्लस होतं. 4 प्लस 1 5 चा स्क्वेअर प्लस या दोघांची बेरीज येतं मायनस 10 ब्रॅकेट स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर 25 आणि मायनस 10 चा स्क्वेअर 100. या दोघांचे सम येतं 125 आणि मग याचे फॅक्टर्स पुन्हा स्क्वेअर घेऊन करायचे 25 × 5 आणि 25 चं वर्गमूळ 5 रूट 5. हे आहे डिस्टन्स ए सी. याला म्हणायचं इक्वेशन 3. आणि मग आता इथे ऑब्झर्वेशन करायचं. हे इक्वेशन 1 मध्ये रूट 5 आहे, इक्वेशन 2 मध्ये 6√5 आहे आणि इक्वेशन 3 मध्ये 5√5 आहे. बघा इथे हे लाईक सर्ट्स आहेत, लक्षात घ्या. √5 √5 √5 लाईक सर्ट्स आहेत. मग लाईक सर्ट्स असतील तर त्यांच्या कोइफिशियंटची बेरीज होते, बरोबर. आता याचा आपण ह्याचा जो सहगुणक आहे तो 1 आहे, याचा सहगुणक 6 आहे आणि याचा सहगुणक 5 आहे. मग कोणा दोघांची बेरीज हे तिसऱ्याशी इक्वल येऊ शकतं हे आपल्याला इथं गेस करता येतं. लक्षात घ्या, हे 1√5 आणि हे 5√5 या दोघांची बेरीज 6√5 येतं. म्हणून आपण इथे फ्रॉम 1 & 3 हे दोघांची बेरीज मांडायची. कोणा दोघांची? डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी आहे √5 आणि डिस्टन्स ए सी आहे 5√5 इक्वल टू ही बेरीज येतं 6√5. याला कारण लिहायचं फ्रॉम 1 & 3 आणि हे 6√5 हे डिस्टन्स फ्रॉम इक्वेशन 2 कोणा एवढा आहे? बी सी एवढा आहे. म्हणून असं लिहिता येतं आपल्याला डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू या दोघांची बेरीज 6√5 ही डिस्टन्स बी सी एवढी आलेली आहे. आणि मग याला कारण लिहिता येतं फ्रॉम इक्वेशन 2, म्हणजे या दोन डिस्टन्सची बेरीज या डिस्टन्स बी सी एवढी आहे. मी काय सांगितलं होतं? कोणत्याही दोन डिस्टन्सची बेरीज तिसऱ्या डिस्टन्स इक्वल आली पाहिजे. कोणत्या दोघांची? मग या दोन डिस्टन्सची बेरीज डिस्टन्स बी सी एवढी आलेली आहे आपण इथं सिद्ध केलं. म्हणून याचा अर्थ असं होतं की हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत. मग शेवटी उत्तर घ्यायचं. इथं लिहितो मी देअरफोर पॉइंट्स ए कॉमा बी अँड सी आर कोलिनियर. म्हणून हे दिलेले 3 पॉइंट्स कसे आहेत? मग कोलिनियर आहेत.